नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 3 एप्रिल 2018 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. बरेच दिवसांपासून थोडी इरेग्युलरिटी आली होती, काही महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या कामांमुळे मला व्हिडिओ टाकणं शक्य होत नव्हतं, पण आजपासून आता जो आहे तुम्हाला डेली करंट अफेअर्सचा जो व्हिडिओ आहे हा मिळणार आहे. तर फार वेळ न करता आपण लवकरात लवकर याला चालू करूया. ही सिरीज आपली जी आहे ही आपण कंटिन्यू करणार आहोत, ही बंद होणार नाही, चालू घडामोडी या चालूच राहतील. तर सर्वात प्रथम जी बातमी आहे ती म्हणजे भाई वैद्य यांचे निधन. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भालचंद्र सदाशिव उर्फ भाई वैद्य यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने सोमवारी निधन झाले. समाजवादी विचारधारेसंबंधी सातत्याने लेखन, प्रबोधन, संघर्ष आणि संघटन या चतुश्रुतीच्या आधारे भाई दीर्घकाळ समाजकारणात सक्रिय राहिले. त्यांना समाजवादी विचारधारेचा सच्चा पाईक असं म्हटलं जातं. भाई रूपाने समाजवादी विचारधारेचा भीष्माचार्य हरपले असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. तर त्यांना जे महत्त्वाची त्यांची जे महत्त्वाची जी भूषवलेली पदे होती ती म्हणजे ते पुण्याचे महापौर होते, गृहराज्यमंत्री होते, जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री होते, समाजवादी जनपरिषदेचे राष्ट्रीय महामंत्री होते, तसेच राष्ट्र सेवा दलाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. भारत यात्रा ट्रस्ट दिल्ली येथील ते अध्यक्ष होते. तसेच ऑल इंडिया मेयर्स कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी वर्कर्स युनियनचे ते अध्यक्ष होते. त्यांचं लेखन जर बघितलं तर समाजवादी विचारधारेसंबंधी त्यांचे लेखन, प्रबोधन, संघर्ष आणि संघटन करण्यामध्ये भाई यांच्या त्यांनी आयुष्य वेधले होते. एका समाजवादाचे चिंतन, मंडल आयोग व अन्य मागासवर्ग, समाजवाद, संपूर्ण शिक्षण, फी विरहित समान गुणवत्तापूर्वक का व कसे, आर्थिक अभ्यासक्रम, आर्थिक आक्रमणाचे अरिष्ट हे भाषांतरित त्यांचं होतं. तर परिवर्तनाचे साथी व सारथी आणि शब्दामागचे शब्द ही त्यांचे पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची जे त्यांना जे मिळालेले पुस्तके पुरस्कार आहेत त्या महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये राजकीय व सामाजिक जीवनात महत्त्वाचे योगदान देणारे भाई यांना पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे 2016 पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महात्मा फुले पुरस्कार, राष्ट्रीय बंधुता पुरस्कार, महर्षी पुरस्कार, नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार यासह विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरव त्यांचा करण्यात आला होता. त्यांचा जन्म 22 जून 1988 रोजी पुणे जिल्ह्यातील दापोडे या गावी झाला होता. त्यांचा परिवार जर बघितला तर त्यांचा मुलगा जो आहे हा ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ आणि राष्ट्रसेवा दलाचे पूर्व कार्यकारी विशेषतः अभिजित वैद्य. सध्या ते जे आहे MSM जोशी मेमोरियल मेडिकल ट्रस्ट पुणे येथील अध्यक्ष होते. तर पुणे मनपा सेवानिवृत्ती संघाचे ते अध्यक्ष होते. शालेय जीवनामध्ये त्यांनी 1942 चले जाओच्या चळवळीमध्ये भाग घेतला होता. गोवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा 1955 सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी 1957 तुरुंगवास भोगला होता. तर कच्छ सत्याग्रहामध्ये ते भूज ते खावडा या पदयात्रेत सहभागी झाले होते. तर 1974 ते 1977 वेळी आणीबाणीमध्ये ते 19 तुरुंगात होते. 1983 ते जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यानच्या भारत यात्रेमध्ये ते सहभागी होते. काल भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे किंवा जे सुप्रीम कोर्टाने त्यावरती निर्णय दिला होता तर त्याला विरोध म्हणून भारत बंद पुकारण्यात आला होता. त्याला विविध राज्यांमध्ये हिंसक वळण लाभलं. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये गोळीबारामध्ये 9 ठार झाले होते. त्याच्या नियंत्रणासाठी दंगल विरोधी दल तर लष्कराचा वापर हा करण्यात आला होता. दलित आणि आदिवासी अत्याचाराविरोधी कायदा, ज्याला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, ॲट्रॉसिटी ज्याला म्हटलं जातं, तर हा जो आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बोथट झाल्याचा निषेध करण्यासाठी भारत बंदचं आंदोलन जे आहे त्याला उत्तरेतील राज्यांमध्ये बरंचसं हिंसक वळण मिळालं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी निदर्शने झाली. तर काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनासुद्धा घडल्या होत्या.
तर यात यावरतीच केंद्राने जी आहे ती पुनर्विचार याचिका जी आहे रिट जी आहे ही दाखल केलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. परंतु सर्वोच्च न्यायालयाने एकदम निर्णय देणे शक्य नसल्याचं याला सांगितलेलं आहे. ॲट्रॉसिटीच्या कायद्यातील निर्णयावरील भूमिकेबाबत केंद्र सरकारने सर्वसर्व केलेली आहे. हा निर्णय काय होता, ॲट्रॉसिटी कायद्याखाली यापुढे कोणालाही तात्काळ किंवा आपोआप अटक करता येणार नाही. आरोपी सरकारी कर्मचारी असेल तर त्याच्या अटकेसाठी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. आरोपी सरकारी कर्मचारी नसेल तर त्याच्याविरुद्ध तक्रारीची आधी पोलीस उपअधीक्षकाकडून शहानिशा करावी लागेल. या कायद्यातील कलम 18 आरोपीला अटकपूर्व जामीन घेता येत नव्हता, पण अटकपूर्व जामीन देण्यास पूर्ण प्रतिबंध नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं होतं. ॲट्रॉसिटी कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीला कोर्टापुढे हजर करताना त्याच्या अटकेची कारणे सादर करावी लागणार होती. असा निर्णय जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यावरती केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी जे काल वक्तव्य दिलं त्यामध्ये असं होतं की दलित व आदिवासींच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची सरकारची भूमिका आहे. काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करत आहे, मात्र आम्ही आंबेडकरांना सन्मान देण्याचे काम करत आहोत. आंबेडकरांना भारतरत्न सर्वोच्च किताब आमच्या पाठिंब्याने देण्यात आल्याचं व्ही पी सरकारने दिला होता असं त्यांनी सांगितलं. तर ॲट्रॉसिटी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर सोमवारी भारत बंद दरम्यान देशभर हिंसक प्रतिक्रिया उमटल्यानंतर केंद्र सरकारने या निकालाचा आढावा घेण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली. याबाबत घोषणा करताना सर्वोच्च न्यायालयाने 20 रोजी दिलेल्या निकालाशी केंद्र सरकारचा संबंध असल्याचा दावा केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी निष्प्रभ करणारा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता, त्यात केंद्र सरकार पक्षकार नव्हता हे समजणे अतिशय आवश्यक आहे. आज आम्ही अतिशय व्यापक पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ॲट्रॉसिटी कायद्यावरील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आणि युक्तिवादाशी आमचे सरकार सहमत नाही. केंद्र सरकारचे वकील यावर न्यायालयात आपले म्हणणे विस्तृतपणे मांडणार आहेत. दलित व आदिवासींविषयी भाजपची प्रतिबद्धता आणि समर्पण प्रामाणिक आहे असंसुद्धा त्यांनी यावेळी हे सांगितलेलं आहे. सरकारची भूमिका मांडण्यासाठी केंद्राने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंह यांना नेमलं होतं. चीनचा जो उपग्रह तियानगोंग ही स्कायलॅब ज्याला म्हटलं जातं ही अवकाशातील प्रयोगशाळा ही निकामी झाली होती आणि याचा पृथ्वीवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. तर ही जी आहे निकामी प्रयोगशाळा प्रशांत महासागरामध्ये कोसळलेली आहे. चीनची निकामी अंतराळ प्रयोगशाळा सोमवारी दक्षिण पॅसिफिक समुद्रात कोसळली. पृथ्वीच्या वातावरणात परत येताना तिचे तुकडे तुकडे झाले होते. हे तुकडे समुद्रात कोसळल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही अशी माहिती चीनी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर समुद्रात कोसळेपर्यंत या प्रयोगशाळेने पेट घेतला होता. चीनी वेळेनुसार सकाळी 8:15 सुमारास ही प्रयोगशाळा दक्षिण समुद्रात कोसळली. चीनच्या मॅन्ड स्पेस इंजिनिअरिंग ऑफिसच्या वतीने सांगण्यात आलं प्रयोगशाळेचे तुकडे होऊन सर्व भाग समुद्रात कोसळले अशी माहिती जी आहे ही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने प्रसारित करण्यात आली. चीनने तियानगोंग 2 ही दुसरी प्रयोगशाळा 2016 अवकाशात सोडली आहे. चीनचे अंतराळ स्थानक उभारण्याच्या दृष्टीने तियानगोंग मालिकेतील अंतराळ प्रयोगशाळा या महत्त्वाच्या आहेत. तर तियानगोंग कसं होतं याबद्दलसुद्धा माहिती आलेली आहे. याचं प्रक्षेपण जे आहे 29 सप्टेंबर 2011 रोजी करण्यात आलं होतं. याचं वजन 8 टन. तर 2016 कार्यकाल समाप्त झाला होता. शेंजाऊ 8, शेंजाऊ 9 आणि शेंजाऊ 10 ही 3 अवकाशाने या प्रयोगशाळेमध्ये होती. 2011-16 या काळात 4 पुरुष आणि 2 महिला अंतरवेळांनी या प्रयोगशाळेत काम केलं होतं. उपग्रह वहनाच्या किचकट तंत्राचा अभ्यास या प्रयोगशाळेचं उद्दिष्ट होतं. सुरुवातीला मोहिमेचा कार्यकाल फक्त 2 निश्चित करण्यात आला होता. प्रत्यक्षात या प्रयोगशाळेने सुमारे 4.5 वर्ष काम केलं होतं. याच प्रयोगशाळेतून चीनी अंतरवेळांनी अनेकदा काम केलं होतं. अंतरवेळांनी एकदा चीनी शाळा वर्गही घेतला होता. विनी मंडेला यांचं निधन. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची पत्नी आणि वर्णभेद विरोधी कार्यकर्त्या विनी मंडेला यांचं सोमवारी निधन झालं. जोहान्सबर्गमधील रुग्णालयात त्यांची प्राणज्योती मावळली होती. नेल्सन मंडेला यांच्याशी 1958 ते 1996 अशा 38 त्या विवाहबद्ध होत्या. 2013 नेल्सन मंडेला यांचं निधन झालं होतं. दक्षिण आफ्रिकेतील वंशवाद विरोधी लढ्याचे नेतृत्व नेल्सन मंडेला यांनी केलं असलं तरी विनी मडिकिझेला मंडेला यांनी वंशवाद विरोधी कार्यकर्ती म्हणून स्वतंत्र ओळख होती. पतीप्रमाणेच त्यांचीही
उमेदीची बहुतांशी वर्षे जी आहे ती कारावासात गेली होती. प्रत्यक्ष कारावास संपल्यानंतरही अनेक वर्षे त्या घरी स्थानबद्ध होत्या. नेल्सन मंडेला तुरुंगवासात असताना विनी यांनी त्यांचा लढा तेवत ठेवला होता. विनी यांची नंतरची कारकिर्द मात्र अनेक आरोपांनी डागाळली गेली होती. मात्र वर्णभेद विरोधी लढ्यादरम्यान झालेल्या अत्याचार प्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. अपहरण आणि हल्ल्याच्या प्रकरणात 1991 साली त्यांना दोषी ठरवल्याने त्यांना दंडही भरावा लागला होता. 1997 साली त्यांच्यावर या प्रकरणात पुन्हा आरोप झाले. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या बहुवंशिक निवडणुकीत त्या संसदेमध्ये निवडून गेल्या होत्या आणि त्यानंतर भ्रष्टाचार प्रकरणात दोषी या ठरल्या होत्या. चीन आणि अमेरिकेमधील व्यापार युद्ध शिगेला पोचलं आहे. अमेरिकेच्या 128 उत्पादनावरती चीनने आयात शुल्क हे लावलेले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध टिपेला पोचले असून अमेरिकेच्या 128 उत्पादनांवर नवे शुल्क आकारले गेले आहे. त्यात मांस आणि फळांचा सुद्धा समावेश आहे. 3 अब्ज डॉलरचा कर लादल्याने अमेरिकेला फटका बसणार आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या पोलाद व ॲल्युमिनियमवर कर लादला होता. त्याचा बदला घेण्यासाठी चीनने अमेरिकेच्या 128 उत्पादनावर आयात शुल्क लावले आहे. याआधी आयात शुल्कातून सूट दिली होती ती काढून घेण्यात आलेली आहे. चीनच्या व्यापार मंत्रालयाने सांगितले की मंत्रिमंडळाने 120 अमेरिकी उत्पादनावर 15% तर इतर 8 उत्पादनावर 25% आयात शुल्क आकारण्याचं ठरवलं आहे. त्यात मांस आणि इतर वस्तूंचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. अमेरिकेने पोलाद आणि ॲल्युमिनियमवर आयात आकारला होता. त्याचा बदला घेण्यासाठी चीनने ही योजना आखलेली आहे. अमेरिकेने व्यापार संघटनेचे उल्लंघन केले असून त्यांनी 23 मार्चला चीनचे व्यापार हे धोक्यात आणले आहे असं सांगण्यात आलं होतं. जगभरातून टीका होत असतानाही अमेरिकेने पोलादाच्या आयातीवर 25% आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर 10% कर लादला होता. अमेरिका व चीन यांच्यात 375 अब्ज डॉलर्सची व्यापार तूट असून ती कमी करण्यासाठी अमेरिकेने कर लादल्यानंतर आता चीनने सोयाबीन ज्वारी आणि बोईंग विमानाचे भाग यावरती कर हा लादलेला आहे. तर यावरती कर जो आहे तो सोयाबीन ज्वारी आणि बोईंग विमानाचे भाग. तर अमेरिकेने जे आहे अमेरिकेच्या 128 उत्पादनांना आयात शुल्कात 3 अब्ज डॉलरची सूट होती ती रद्द करण्यात आली आहे. त्यात मास वाईन सिमलेस स्टील ट्यूब यावर ही सूट आता मिळणार नाही. देशाच्या व्यापारी हिताच्या माध्यमानुसार जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसारच हा घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. कुतोल या सिरीजमध्ये ॲरागॉन या मूलद्रव्याबद्दल माहिती आलेली आहे. ॲरागॉन हा रंगहीन गंधहीन वायू आहे. त्याचा अणुक्रमांक जो आहे तो 18 आहे आणि हा निष्क्रिय वायू आहे कारण की याचं बाह्य जे आहे हे संपृक्त आहे. बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनचं अष्टक जे आहे हे पूर्ण झालं असल्याने मूलद्रव्य रासायनिकदृष्ट्या स्थिर आणि अक्रियाशील असतात. त्यामुळे या मूलद्रव्यांना निष्क्रिय असं म्हणतात. ॲरागॉन वायूच्या शोधाचा इतिहास तो असा आहे की 1875 साली हेनरी कॅव्हेंडिश या पृथ्वीच्या वातावरणातील हवेचा काही भाग अक्रियाशील असल्याचा अंदाज झाला होता. तेव्हा त्यांनी हवेपासून एक वायू वेगळा केला. तो वायू सुमारे 1% कोणत्याही परिस्थितीत क्रियाशील नसतो हे लक्षात आलं. मात्र हा वायू ॲरागॉन आहे त्यांना माहीत नव्हतं. ॲरागॉनचा शोध 1894 साली लॉर्ड रॅली आणि सर विल्यम रॅमझी यांनी लावला होता. केवळ हवेच्या नमुन्यापासून नायट्रोजन ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड इत्यादी घटक त्यांनी काढून टाकले आणि ॲरागॉन वायू पहिल्यांदा हा वेगळा केला होता. तर ॲरागॉनचे उपयोग जर आपण बघितले तर पृथ्वीच्या वातावरणात ॲरागॉनचे प्रमाण सुमारे 1% आहे. हे प्रमाण नायट्रोजन ऑक्सिजन या वायूंच्या खालोखाल आहे. पृथ्वी निर्माण झाल्यापासून त्याचे प्रमाण वाढत आहे कारण पोटॅशियमचा K40 या किरणोत्सारी समस्थानिकेच्या रासातून ॲरागॉन निर्माण होतो. निसर्गतः ॲरागॉनचे AR40, AR36, AR38 असे 3 स्थिर समस्थानिके आढळतात. ॲरागॉन वायूचा उत्कलन बिंदू -158.8° -185.8°C आहे. तर वितरण बिंदू जो आहे तो 189.3° -189.3°C आहे. याची घनता जी आहे ती 1.78 ग्राम प्रति लिटर एवढी असते. उद्योग क्षेत्रात ॲरागॉन हा फार जास्त प्रमाणात वापरला जातो. तो मिळवण्यासाठी हवेचं जे प्रभाजी किंवा भागशः उद्भवपतन करतात. ॲरागॉन वायूचा उत्कलन बिंदू नायट्रोजन आणि ऑक्सिजन वायूच्या दरम्यान असल्याने ॲरागॉन ऑक्सिजन वायूचे मिश्रण आधी मिळवलं जातं आणि या मिश्रणाचे उर्ध्वपतन करून नंतर शुद्ध ॲरागॉन मिळवला जातो. ॲरागॉनचा सर्वात मोठा उपयोग जो होतो हा
वेल्डिंग कामासाठी केला जातो वितळलेला धातू आणि जोडाव्याचा भाग याचे ऑक्सिडीभवन होऊ नये म्हणून वेल्डिंग करताना ॲर्गॉनचे वातावरण तयार करतात. ट्रान्झिस्टरमध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींसाठीसुद्धा ॲर्गॉनचा उपयोग केला जातो. खाद्यपदार्थ सीलबंद करण्याच्या पाकिटातील बाष्प व ऑक्सिजन बाहेर ढकलण्यासाठी ॲर्गॉन वापरला जातो. त्यामुळे ऑक्सिडीभवन जलापघटन तर हे जे आहेत हे होत नाहीत. तर द्रवरूप ॲर्गॉन जो आहे हा फवाऱ्यांमध्ये ॲर्गॉन वैद्यक क्षेत्रात कर्करोगबाधित ऊतींचा नाश करण्यासाठी द्रवरूप ॲर्गॉन वापरला जातो. या उपचार पद्धतीत अतिशीत उच्छेदन क्रायो ॲब्लेशन म्हणतात. तसेच शरीरातील धमन्या रक्तवाहिन्या जोडण्यासाठी शरीरातील अर्बुद किंवा ट्यूबर नष्ट करण्यासाठी डोळ्यांचे विकार दूर करण्यासाठी नील ॲर्गॉन लेझरचा वापर हा केला जातो. धोनी आणि अडवाणींना पद्मभूषण सन्मानाने गौरव करण्यात आलेला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विश्वविजेता स्नूकरपटू पंकज अडवाणी यांना सोमवारी नवी दिल्लीत पद्मभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं. त्यावेळी धोनी जो आहे हा लेफ्टनंट कर्नलचा पोशाख घातला होता. धोनीने बरोबर 7 वर्षापूर्वी 2 एप्रिलला भारतात विश्वचषक जिंकून दिला होता. भारताच्या या विजयाच्या 7व्या वर्धापनदिनी त्याला इथे रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. दृष्टिक्षेप हे सदर यामध्ये मोबाईल इंटरनेट वापरण्याबद्दलच्या माहिती देण्यात आलेली आहे. जगभर मोबाईलवरून इंटरनेटचा वापर सर्वाधिक केला जातो. भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 46 कोटी 20 लाख आहे. चीनमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ही 73 कोटी 10 लाख आहेत. भारतामध्ये ईमेलचा वापर सर्वात जास्त सोशल मीडियासाठी केला जातो तर सर्च इंजिनसाठी 43% होतो. संगीतासाठी 9% तर उत्पादनांसाठी 13% आणि ईमेलसाठी 36% वापर केला जातो. सर्वात जास्त वापरकर्ते हे गुगल प्लेचे आहे. त्यानंतर ॲपल स्टोअरचे वापरकर्ते आहेत. सर्वाधिक मोबाईल ॲप्स वापरण्यात देशात भारताचा 5वा क्रमांक लागतो. भारतात मोबाईल इंटरनेटचा प्रसार जो झाला तो 2017 23.93% जण वापरत होते. तर 2018 हे 26.47% प्रमाण अपेक्षित आहेत. तर 2022 हे वाढून जवळपास 85% जाणे अपेक्षित आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. करा अभ्यास, बना अधिकारी. आपली परीक्षा जवळ आलेली आहे तर तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला परत एकदा बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.